नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद रेजे स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली थोडासा आवाज बसलेला आहे, कारण की सकाळ आहे, सकाळचे वाजलेले आहेत 5. पण आंघोळ करून रेडी आहो मी, असं नाही की बिना आंघोळीच आहो. तर रेडी कायसाठी आहो तर ते तुम्हाला ब्लॉगच्या शेवटून माहीत पडेल. माहीत तर पडेल, मी सांगतो आता की आम्ही चाललो कुठंतरी, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये माहीत पडेल. कुठंतरी चाललो म्हणजे कुठं चाललो होतं तर ॲक्च्युली आम्ही कोण चाललो, आम्ही म्हटलं की नाही म्हणून सांगतो. मी आणि ओम्या बस दोघं जण आम्ही कुठंतरी चाललो, तर ते तुम्ही पायसाला. ओम्याचा फोन आला, सो तो ओम्याचा फोन आला आता उठला काय, तर त्याला म्हटलं की मी आंघोळ करूनही रेडी आहो, तो टेन्शन काही घेऊ नको. तर तो म्हणे मी रेडी होतो. तर आमचं आता डेस्टिनेशन काय आहे, तर आज पहिला दिवस आहे नवीन वर्षातला. तसं आपला वर्ष नाही आहे, हे तार वेस्टर्न नवीन वर्षातला पहिला दिवस आहे. आजची 1 जानेवारी तारीख आहे, तर म्हटलं नवीन वर्ष नवीन ते साजरा करणं तर आम्हाला जमत नाही. आम्हाला फक्त एकच जमणं, खाणं आणि फिरणं. तर आम्ही फिरायलाच चाललो. तर नवीन वर्ष नवीन शहरात मस्त डॉवी काय, तर बघा. तर आता माझं रेडी तर झाली, रेडी म्हणजे मी कपडे तर घातले नाहीत अजून, नवीन जे घालायचे ते नॉर्मलच आहो. फक्त बॅग पॅक केली, आपले एका बॅगेतच झालं, कारण आपल्याला एवढे हे नाही न्याय लागत गादी किती. बस तसं गादी कोणी नेते नसते म्हणा. आपल्याला बस फक्त 3 कपडे, 3 शर्ट, 3 पॅन्ट आणि बाकीचे कपडे ते आपले एकाच बॅगेत भरले. सध्या मी नाश्ता करतो, नंतर आपण ओम्याचा फोन आल्यावर भेटू. पण तुम्हाला एक सांगायचं बोललो, माझ्यापाशी आजपर्यंत घड्याल नव्हती. जे मागचे 2 व्हिडिओत मॅम मित्राची घड्याल वापरली, तर काल रात्री अर्जंटमध्ये आकुटले गेलो आणि घड्याल आणली भावा. म्हटलं तिथं थोडी भेटीन कोणाची घड्याल, इथं तरी आपले मित्र देऊन देतील पण तिथं थोडी भेटणार. त्याच्यानं अर्जंटमध्ये गेलो आणि घड्याल घेऊन आली. तसं कामही होतो म्हणा आकुटले म्हणून गेलो होतो. चला फोन असता फायनली आपण आता रेडी होऊन राहिलो. कपडे तर घातले, टी शर्ट घातली आणि जॅकेट घालणार आहोत, कारण रस्त्यानं थंडी आहे. तर पहिले उम्याला विचारतो काय काय, म्हणजे पॅकिंग तर आपली झालेली आहे वेळची, फक्त अजून काही लागते काय विचारतो. बाकी मग रस्त्यानं मजे मजे झाली. आई सांगतात पाया लागू दे, तुला दिसू देत ना पाया लागणार. आप्पा दादी राहिले बाप्पा. पेस्ट इथंच आहे, तिथंच आहे तिथं पेस्ट. मी चाललो नांदेड. आईचा पहिले लागलो मग तुमच्या लागायला येतो मी. हा उद्या नाही, 5 ते 6 दिवसात. हाव आपण पाया तर लागलो भाऊ दादीच्या नाप्पाच्या. आता फक्त बूट घाला लागते आणि जा लागते. पहिले बूट घालतो बाहेर भेटू. तर बूट तर आता मी घातला, मेन काम राहिलं होतं टिक्का नव्हता लावला, टिक्का लावायला वापस गेलो तो. आता रस्त्यानं भेटू. आई येतो हा. घरी माहित आहे घेऊन आलो, चप्पल राहिली होती. बूट तर घातला पण चप्पल तर ती पाहिजे बाबा हिंड्याले. चलो बघ चप्पल घेतली, लेट्स बिगिन. बूट कॅमेरे तर बाहेर नाही कुल्लू राहिला, म्हणजे कल्लू राह. आलो आम्ही आकोटवर, आकोटमध्ये, आणि आम्हाला सोडून दिलं ओम्याच्या पप्पानं, म्हणजे सोडून दिलं म्हणजे आहे तिथं अजूनही. तर काय म्हणतात तिथे मॅक्झिमम जाऊ शकतो, जे गाडी भेटली त्याच्यात जाऊ आपल्याला.
काहीच नाही दिसून आलं ना समोर तो आपल्या आताच पोहोचलो बाकी हे काय तुया तरी लय खेप जायन केलं मॅनी केलं आणि आमच्या सोबत एक सोबती आहे तू कुठपर्यंत आहे पूर्णापर्यंत पुन्हा पहिले येते की नंतर येते पहिले येते अरे खायचा ढोकळा त्याच्यानं आम्ही तत्ता नाश्ता सोडून इकडे आलो आणि भेटला भावा ढोकळा हा हा दे ऑर्डर तू हात धुई भावा पहिले भैया समोसा आमचे सस्ते नसे स्वस्त नसे दाखवतो तुले अकोला रेल्वे स्टेशन पे पहिली बार हा खरंच पहिल्यांदा आहे मी मजा आहे का फिर आज प्लॅटफॉर्म नंबर दोन लागतं चल तिकीट ही चालू आहे का चलो चलो तिकीट काढली नाही का ते तू तर म्हणून ऑनलाईन आहे घुसलं कसं आहे का काळा मग आता कम खर्ची में बहुत सारा मजा चाहिए हाँ वो तो है नांदेड गाडी उभी आहे म्हणते पण तिकीट नाही भेटत ऑनलाईन बुकिंग सगळं बुक आहे हो काय होत प्लॅटफॉर्मवर बसले कोण इथंच बापरे 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 आता कुठे चलता आपली हे जाय काय काची पुला सॉरी मित्रांनो भावा इथं इतका आवाज आहे त्याच्यानं ज्यादा शूट तर काही होत नाही फक्त काय त्याने म्हणतात स्लो मोशन दिसतील चालू झाली अरे बापरे बहुत खतरा नजारा आहे तरी मग घरचा आरसा इतका क्लीन नाही आहे जेवढा इतका याचा क्लीन आहे तेवढा फर्स्ट टाइम इन द ट्रेन याच्यासोबत पहिल्यांदा चाललो तर तुम्हाला आम्ही सांगितलंच नाही कुठे चाललो आम्ही चाललो नांदेडले हुजूर साहेबसाठी काहीतरी हुजूर साहेब नांदेड हुजूर साहेब नांदेडले आताच ट्रेन स्लो झाली होती अरे जंक्शन आहे म्हणून स्लो झाली मी समजलो का काही थांबलीच काय ॲक्च्युली सफर करण्यात मजा येऊन राहिला पण हे भेट पाहणं झोपलं ना ते पळती बोलते हे महाकानात आहे पण हे येते अजबच आहे ना आता आम्ही थांबलो पूर्णाले इथं बदलणार आहे इंजिन आणि इथून मग वापस आम्ही जर आता आम्ही असे पैसे लागली पण ट्रेन इकडे गेली आता इंजिन बदलून इकडे येईल आता डबल असं जावं लागते आता एक घंटा आहे वाटतं ना तुला टाईम आहे तुला जावं लागतं ना चल मग आता आम्ही चाललो कुठं नाश्ता कर नाही नाही दूध प्याले मजा आहे का भाई
पोझिशन आम्हाला तर लय टाइम आहे ट्रेन निघाली होती ना आता डायरेक्ट नांदेडात भेटू भावांनो सेफ पोचलो आपण सेफ पोचलो भावांनो नांदेडात एकदम सुरक्षित आणि मजेत एकदम मजेत तर मित्रांनो आता आपण पोचलो स्टेशनवर आता आपण इथून शिवळ्या उतरून जाणार आहोत ऑटोकडे आणि ऑटो पकडून जाऊ उम्याच्या मामाच्या फ्लॅटवर चला आणि हे आहे स्टेशनचं बोर्ड चला पॉश पॉश आहे इथं एक्झिट बाहेर एक्झिट बाहेर बाहेर ना निकल आता गेला आम्ही ऑटो ऑटोनं जाणार आहोत कोण की ओम्याचा एकही कोणच नाही उचलला ओम्याच्या गळ्यानं सगळे पंजाब गेलेले आहेत पंजाब गेलेले आहे म्हणतात जाऊ दे असं आहे काय अच्छा अच्छा अरे बेस्ट ना अच्छा प्रवास काय रे आपला मजा आ गया एक कमी ना पाहिजे होता अजून सांग आपले करणे हो प्रॅक्टिस या पांढऱ्या भिंतीच्या अंदर आता आलो आम्ही फ्लॅटवर आता ओम्या मामाला फोन लावून राहिला आणि चाबीचं विचारत आहे आणि मग चाबी घेऊ आणि गाडी घेऊन चला आलो होतो आम्ही ओमच्या मामाच्या फ्लॅटवर फ्लॅटवर आता इथून चाबी घेतो गाडीची आणि जातो अकॅडमीवर पुरा थकलो रे बाबा आणि मेहरबान हे हो याच्या मामाचं दुकान खेडकर स्पोर्ट आलो बाबा आपल्या डेस्टिनेशन वर अबे हात पाय तो दुधे थकलो ना बाबा ए भाई टार्गेट हा येतो ना येतो फायनली आपण आलो हे दाखव हे चालते का दाखव काही वाणार नाही ना बरं मी आता आपण हा जवाली जाऊ आल्याबरोबर स्वामीजीनं डायरेक्ट खाली घेतलो खाली घेतलो तर आता आपण जेवण करू हातपाय धू आणि मग भेटू बाबा आपण झोपेतून उठलो पहिले आम्ही तिकून आलो आल्यानंतर डायरेक्ट जेवायला बसलो आणि मग झोपलो हे कोण घ्या गायदे ऐकत असत झोपलो आणि बस मग पुरी एनर्जी डाऊन झाली होती म्हणून झोपलो तर आता उठलो तर आता बाहेर बेसिकली हे अकॅडमी आहे नांदेडची इंडियन फोर्स अकॅडमी म्हणून नाव आहे तिथं थांबलेलो आम्ही तर आम्ही आलो कायसाठी ते उद्याच्या ब्लॉकमध्ये दिसतेच आणि इथं खूप चांगल्या चांगल्या बदक मी आजपर्यंत बदक असा पाहिला नव्हता बदक लय गोष्टी पहिल्यांदा पाहून राहिलो तर मे बी चांगलं जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा चांगला वाटला असेल आमचा प्रवास पहिल्यांदा झाला होता तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनसुद्धा दाबून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा